छत्रपतींचा विचार म्हणजे कर्नाटकात जाऊ इच्छिणाऱ्या 11 गावांना नोटीस बजावण्यात आली आहे. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील 11 गावांवर ही कारवाई करण्यात आली आहे. अक्कलकोटच्या गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंच आणि ग्रामसेवकांना ही नोटीस पाठवली आहे. कारवाई का करू नये याबाबतचा खुलासा या नोटीसीमध्ये मागण्यात आला आहे. धनुष्यबाणासाठी ठाकरेगड पुन्हा दिल्ली हायकोर्टात धाव घेणारे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याच्या तयारीत आहे. तर ठाकरेगड केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे. याआधी सिंगल बेंचनं ठाकरेगटाची याचिका फेटाळलेली होती आणि आता दिल्ली हायकोर्टाच्या खंडपीठापुढे पुन्हा एकदा अपील करण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. इंदू मिलमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याबाबत चर्चा केल्याची माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली. मुख्यमंत्र्यांसोबत कोणतीही राजकीय चर्चा केली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 16 डिसेंबरला कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. रत्नागिरीतल्या बारसू सोलगाव रिफायनरी प्रकल्पाबाबत ते आढावा बैठक घेणार आहेत. रिफायनरीला काहींचा विरोध आहे आणि त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री रिफायनरी प्रकल्पाचा आढावा घेतील. या दौऱ्यात मुख्यमंत्री अनेक विकास कामांचा शुभारंभ देखील करणार असल्याची माहिती मिळते. चंद्रकांत पाटलांवरील शाईफेक प्रकरणातील आरोपींना लावलेले 307 कलम हे मागे घेण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिलेत. तसंच या प्रकरणामध्ये निलंबित करण्यात आलेल्या 11 पोलिसांचं निलंबनही मागे घेण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघर्ष समितीनं धरणं आंदोलन केलं. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आमदार राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. तर यानिमित्तानं चंद्रकांत पाटलांचा राज्यपालांचा सुद्धा निषेध करण्यात आला. महाराष्ट्रात 70,000 कोटी रुपये गुंतवणुकीच्या प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. सुमारे 55,000 रोजगार निर्मितीच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये पुण्यातील 10,000 कोटींचा देशातला पहिला इलेक्ट्रिक व्हेईकल प्रकल्प आहे. नक्षलग्रस्त गडचिरोलीत 20,000 कोटींच्या स्टील प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. जलयुक्त शिवार अभियान पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. महाविकास आघाडी सरकारनं जलयुक्त शिवार अभियान रद्द केलं होतं. मात्र शिंदे फडणवीस सरकारनं जलयुक्त शिवार अभियान 2.0 सुरू करण्याचा आता पुन्हा निर्णय घेतला आहे. ज्यांना ईडी एसीबीच्या नोटिसा यायला हव्यात त्यांना येत नाहीत आणि तरीही आपण कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचं ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी सांगितलंय. या चौकशीतून आपण निर्दोष सुटू आणि आपल्यावर गुन्हे दाखल केले तरीही आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच कायम राहणार असल्याचंही साळवी म्हणाले. परभणीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षांचा ताफा अडवल्यानं भाजप महिला आमदारांनी संताप व्यक्त केला. भाजप आता पहिल्यासारखी अन्याय सहन करून घेणार नाही. सुरक्षा पुरवणं जमत नसेल तर खुर्ची सोडून निघून जा असा इशारा भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी पोलीस अधीक्षकांचं नाव न घेता दिला. अहमदनगर जिल्ह्यातल्या 203 ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. ते संगमनेर तालुक्यातल्या 14 ग्रामपंचायत निवडणूक निकालांकडे अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागलंय. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं शेतकरी विकास मंडळ आणि विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं जनसेवा विकास मंडळ या बॅनरखाली त्यांचे उमेदवार उभे आहेत. रायगडच्या महाड विधानसभा मतदारसंघातल्या 36 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यापैकी 32 ग्रामपंचायतींवर शिवसेना शिंदे गटाचा झेंडा फडकल्याचा दावा आमदार भरत गोगावले यांनी केलाय. तर प्रत्यक्ष निवडणुका होणाऱ्या 68 पैकी 50 ग्रामपंचायतींवर विजय मिळवू असा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामिनावर तातडीनं सुनावणीला मुंबई हायकोर्टानं नकार दिला. त्यांच्या याचिकेवर 6 जानेवारीला सुनावणी होईल. आवश्यकता भासली तर सुटीकालीन कोर्टात दाद मागण्याची नवाब मलिकांना मुभा दिली आहे. दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरकडून जमीन खरेदी प्रकरणात मलिक सध्या तुरुंगात आहेत. राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोण यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कुंभकोणींच्या राजीनाम्याला मंजुरी देण्यात आली आहे. नवे महाधिवक्ता म्हणून सरकारनं ज्येष्ठ विधिज्ञ डॉ. बिरेंद्र सराफ यांची नियुक्ती आता केली आहे.
एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पोलीस उपनिरीक्षक सहवर्गाच्या शारीरिक चाचणीचे निकष बदलण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 100 गुणांची मैदानी चाचणी असणारे चाचणीच्या निकषांसाठीचा 2021 जीआर आता रद्द करण्यात आलाय आणि त्याऐवजी 2018 मानांकनानुसार उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. राज्यातले शाळांच्या अनुदानात वाढ करण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. अनुदान नसलेल्या शाळांना 20% अनुदान आणि इतर अंशतः अनुदान असलेल्या शाळांच्या अनुदानात 20% वाढ करण्यात आली आहे आणि यासाठी 1100 कोटींच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयाचा 63,800 शिक्षकांना लाभ होणार आहे. मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये स्किल सेंटर सुरू करण्यात येणार आहे. 250 पालिका शाळांमधल्या 42,000 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही घोषणा केली आहे. तर पुण्यामधल्या शिवसृष्टीसाठी 50 कोटी रुपये देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. देशभरातल्या 45 केंद्रीय विद्यापीठं आयआयटी आयएममध्ये प्राध्यापकांच्या 11,000 अधिक जागा रिक्त असल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीतून पुढे आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापकांची 6,180 पदं आता रिक्त आहेत. ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी पुण्याच्या बंदवरून खासदार उदयनराजेंना अटक करण्याची मागणी केली आहे. पुण्यामधला बंद हा बेकायदेशीर असून या बंदला उदयनराजे भोसले सुषमा अंधारे जबाबदार आहेत आणि त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे अशी मागणी करणारं पत्र सदावर्ते यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पाठवलं. महापुरुषांबद्दल सातत्यानं होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात उल्हासनगर शहरात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. यावेळी चोपडा कोर्ट ते उपविभागीय कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला. तर राज्यपाल चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. जळगावमध्ये राज्यपाल आणि भाजप नेत्यांविरोधात लोकसंघर्ष संघटना आणि विविध पक्षांनी आंदोलन केलं. मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या बांभोरीमध्ये गिरणा नदी पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आणि त्यामुळे महामार्गाची वाहतूक ठप्प होती. आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. चीन फक्त सीमेवर नव्हे तर सायबर अटॅकच्या माध्यमातून भारताला निशाणा बनवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे भारत सरकार अलर्ट मोडवर गेले. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सूचना जारी करण्यात आल्या. कम्प्युटरचा वापर, ईमेलचा वापर आणि सॉफ्टवेअरचा अपडेट यासंबंधी कर्मचाऱ्यांसाठी काही सूचना जारी करण्यात आल्या. काँग्रेसनं 2011 चीनच्या धमकीनंतर सीमेवरचं बांधकाम थांबवल्याचा आरोप गृहमंत्री अमित शहांनी केला. राजीव गांधी फाउंडेशनला चीनी दूतावासाकडून 1,35,00,000 अनुदान प्राप्त झालं होतं असाही आरोप शहांनी केलाय आणि त्यावर काँग्रेस दोषी असेल तर आम्हाला फासावर लटकवा असं उत्तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी दिलं. तवांगमध्ये भारत चीन सीमेवर झालेल्या हाणामारीनंतर आता चीननं स्पष्टीकरण दिलंय. सीमेवर स्थिती स्थिर आहे. दोन्ही देशांची राजनैतिक आणि लष्करी पातळीवर निरंतर चर्चा सुरू आहे असं चीननं म्हटलंय. भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये अरुणाचल प्रदेशात तवांग सीमेवर गेल्या 9 डिसेंबरला झटापट झाली. त्यानंतर आता एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. भारतीय सैनिक चीनी सैनिकांना चांगला चोप देत असल्याचा हा व्हिडिओ आहे. झी 24 तास या व्हिडिओची पुष्टी करत नाही, मात्र हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, कधीचा आहे हे निश्चित सांगता येत नाही. आजपासून ठाणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे. ठाणे महानगरपालिकेला स्टेमकडून होणारा पाणी पुरवठा 36 तास बंद राहणार आहे. आज सकाळी 9 वाजल्यापासून ते उद्या रात्री 9 वाजेपर्यंत शटडाऊन असणार आहे. स्टेम प्राधिकरणाच्या योजनेतील देखभाल दुरुस्तीचं काम यामध्ये केलं जाणार आहे. लष्करातील 246 महिला अधिकाऱ्यांना कर्नलपदी बढती देणार असल्याचं भारतीय लष्करानं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयात लष्करातील महिला अधिकाऱ्यांच्या बढती संदर्भात खटला सुरू आहे. यामध्ये पुरुष अधिकाऱ्यांच्या बरोबरीनं महिला अधिकाऱ्यांना बढती देण्यासाठी तातडीनं निवड मंडळ स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सनं गाड्यांच्या किमतीत 2% वाढ केली. वाहनांच्या नवीन किमती जानेवारी महिन्यापासून लागू होणार आहेत, त्यामुळे नवीन वर्षात गाडी खरेदी करणाऱ्यांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.
टाटा समूह लवकरच देशभरात 100 लहान ॲपल स्टोअर्स उघडणार आहे. आयफोन आणि आयपॅड सारखी लोकप्रिय ॲपल उत्पादनं या स्टोअरमध्ये विकली जाणार आहेत आणि या ॲपल स्टोअरसाठी टाटाच्या मालकीच्या इन्फिनिटी रिटेलशी बोलणी सुरू असल्याचं कळत आहे. ट्विटर मुख्यालयामध्ये वापरल्या जाणाऱ्या 265 वस्तू एलन मस्क नवीन वर्षामध्ये विकणार आहेत आणि यामध्ये मुख्यालयातील किचनमधील उपकरणं इलेक्ट्रॉनिक्स फर्निचर यासह अनेक वस्तूंचा समावेश आहे. हा लिलाव 17 जानेवारीला ऑनलाईन होणार आहे. पुण्यातल्या चक्काजाम आंदोलन रिक्षा चालकांना चांगलंच भोवलंय. या प्रकरणामध्ये 37 जणांना पोलिसांनी अटक केली. इतर रिक्षा चालकांचा शोध सुरू आहे आणि बेकायदेशीर आंदोलन करून संध्याकाळी चालकांनी रिक्षा रस्त्याच्या मध्यभागी लावून रस्ते वाहतुकीसाठी बंद केलेले होते. पुणेकरांना वेठीला धरणाऱ्या या रिक्षा चालकांविरोधात बनगार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला. अकोल्यातल्या पातूर इथल्या डॉक्टर ढोणे ग्रामीण आयुर्वेद रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले. अनेक महिन्यांपासून थकलेलं वेतन मिळालं नसल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे आणि या प्रकरणात त्यांनी आधी असहकार आंदोलन पुकारलं होतं, मात्र आपल्या समस्यांची दखल घेतली जात नसल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. सोलापुरातल्या अकलूजमध्ये वसतिगृहाची दुरवस्था झाली, त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहाची स्वतंत्र इमारत करावी अशी मागणी आहे आणि यासाठी अकलूजमध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे. दरम्यान राजकीय पक्षांनी पाठिंबा दिल्यानं हे आंदोलन अधिकच तीव्र होत आहे. सांगली जिल्ह्यातल्या येळावी अमणापूर मार्गावरच्या रेल्वे गेटखाली पाणी साचलं. याविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं. 2 फूट पाणी साचलं होतं, त्यामुळे गेल्या आठवडाभर वाहतूक या ठिकाणची ठप्प आहे. याचा नाहक त्रास विद्यार्थी, महिला, शेतकरी आणि प्रवाशांना होतो. इंदापूर शहरातला मुख्य रस्ता ऊस वाहतुकीसाठी अवजड वाहनांसाठी आता बंद केलाय. रस्ते अपघाताच्या घटना रोखण्यासाठी इंदापूर पोलिसांनी शहरातून जाणारा जुना पुणे सोलापूर रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद केलाय. तसे फलक रस्त्यावर लावण्यात आले. मुंबईची हवा दिल्लीपेक्षा सुद्धा विषारी असल्याचं आता समोर आलंय. वायू प्रदूषण वाढल्यामुळे मुंबईतील हवेचा दर्जा खराब झालाय. 13 डिसेंबरला दिल्लीचा वायू गुणवत्ता निर्देशांक हा 224 इतका नोंद झाला होता, तर मुंबईतला वायू गुणवत्ता निर्देशांक तब्बल 273 पर्यंत गेलाय आणि यामध्ये देवनार भागात सर्वाधिक 273 निर्देशांक होता. या खालोखाल अंधेरी, चकाला या भागामध्ये निर्देशांक 269 इतका होता. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवरून युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये तयार केलेला मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅन या सरकारनं रद्द केल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. तर इलेक्ट्रिक बस बदलून पर्यावरणाला हानिकारक असलेल्या डिझेलवरील बसेस ठेकेदारांसाठी घेत आहे का, असा सवालही त्यांनी केला. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत कांद्याच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला. राज्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. एका महिन्यामध्ये कांद्याचे दर 10 ते 12 रुपयांनी घसरले, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी कांद्याला MSP कक्षेत आणता येईल का, अशी विचारणा त्यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यात वटवाघळापासून द्राक्ष वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी एक देशी जुगाड केला आहे. द्राक्ष बागांवर चक्क मासे पकडण्याची जाळी पांघरली आहे. बदलत्या हवामानाला तोंड देत पीक जगवण्याचं आव्हान शेतकऱ्यांसमोर असताना अलीकडे वटवाघळांचा उपद्रव वाढलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी इतर खर्चिक उपाय करण्यापेक्षा जाळीचा पर्याय निवडलाय आणि त्यातही आता यश येत आहे. राज्यात येत्या 3-4 दिवसात विदर्भासह सर्वत्र थंडी वाढेल असा अंदाज आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. आजपासून विदर्भासह अनेक ठिकाणी किमान तापमान लक्षणीयरित्या आणखी कमी होईल आणि वाऱ्याची दिशा बदलताच थंडी तीव्रतेनं वाढत जाईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. परभणी शहरात अचानक पावसानं हजेरी लावली आणि अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ झाली. ऐन हिवाळ्यात पावसाच्या धारा कोसळत असल्यानं परभणीकर अचंबित झालेत. पावसामुळे वातावरणात गारवा तयार झाला. वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला, मात्र अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान होण्याचा अंदाज असल्यानं शेतकऱ्यांची चिंता आता वाढली.
मध्य रेल्वेच्या आंबिवली रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर 1 वर एका गर्भवती महिलेने एका बाळाला जन्म दिलाय. प्रमिला मुकणे ही महिला कुटुंबियासह शहापूरला जाण्यासाठी निघाली होती आणि तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. आरपीएफ जवान प्रकाश बाघुल आणि रितू कुमारी यांनी महिला प्रवाशाच्या मदतीने प्रमिला यांची प्लॅटफॉर्मवरच प्रसूती केली. राज्य सरकारने लव जिहाच्या पार्श्वभूमीवर आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती स्थापन केली. मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली 13 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. लव जिहाद कायद्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्याचं दिसतंय. लव जिहाद कायदा आणण्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. नागपूर सीबीआयने 9 आयकर विभागाच्या कर्मचाऱ्यांना अटक केली. या 9 जणांनी डमी उमेदवार परीक्षेत बसून स्टाफ सिलेक्शनमधून नोकरी मिळवली होती. 2012 ते 2014 दरम्यान ही परीक्षा झाली होती आणि या प्रकरणाच्या तपासांती पुरावे सापडल्यानं सीबीआयनं या 9 जणांना अटक केली. मराठवाड्यात 857 वाळू माफियांवर कारवाई करण्यात आली. या माफियांना 18 कोटींचा दंड ठोठावण्यात आला. मात्र यापैकी केवळ 7 लाखांची वसुली करण्यात आली आहे. वाळू उपसण्यावर बंदी घातल्यानंतरही वाळू उपसा सुरूच आहे आणि बंदीनंतर सुद्धा पोलिसांनी 106 आरोपींना अटक केली आहे. उल्हासनगर राडा प्रकरणात विठ्ठलवाडी पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले. 24 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. दिवसाढवळ्याभर रस्त्यात लाठ्याकाठ्यांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. माणेरे गावातल्या मुख्य रस्त्याच्या कामाच्या पाहणी दरम्यान वाद झाला आणि त्यातूनही हाणामारी झाली. राजस्थानच्या कोटामध्ये एकाच दिवसात 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. हे 3ही विद्यार्थी आयआयटी आणि नीटची तयारी करत होते आणि यातल्या मध्य प्रदेशमधले रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यानं विषारी पदार्थ खाऊन तर बिहारच्या 2 मुलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. बिहारची दोन्ही मुलं एकाच हॉस्टेलमध्ये राहत होती आणि 3ही देखील सुसाईड नोट लिहिली. नवी मुंबईतल्या उलवेमधल्या आयएमएस शाळेचा स्कूल बस चालक दारू पिऊन बस चालवत होता आणि सकाळी दारूच्या नशेत बस चालवत असल्यामुळे बसमधल्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला होता. उलवेमधल्या एका वाहनाला धडक दिल्यामुळे हा सगळा प्रकार उघड झाला. यात विद्यार्थ्यांना कुठली इजा झाली नाही. नागरिकांनी या दारुड्या ड्रायव्हरला पोलिसांच्या मग ताब्यात दिलं. मध्य प्रदेशमध्ये चालकानं पोलीस कर्मचाऱ्यावर गाडी घालून त्याला बोनेटवरून फरफटत नेलं. इंदौरमधली घटना आहे. पोलीस कर्मचाऱ्यानं चालकाला मोबाईल फोनवर बोलत असल्यानं रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या चालकानं गाडी थेट पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली. पोलिसांनी चालकाला अटक केली आणि त्याच्याकडून पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हर जप्त केलं. वसई रेल्वे स्थानकात धावती लोकल पकडताना 2 महिला ट्रेनमधून खाली पडल्या. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. आरपीएफ जवान आणि प्रवाशानं दाखवलेल्या तत्परतेमुळे या दोन्ही महिलांचा जीव वाचला. शिर्डीप्रमाणेच आता श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या गाभाऱ्याचा दरवाजा चांदीचा होणार आहे आणि त्यासाठी सुमारे 25 किलो शुद्ध चांदी वापरण्यात आली. 8 प्रतिमांचं आवरण असलेलं हे चांदीचं महाद्वार तयार करण्यात आलं आणि यामध्ये राजस्थानी सागवान लाकूड वापरण्यात आलंय. औरंगाबादमधल्या एका प्रसिद्ध उद्योगपतीने हा दरवाजा दान केला. राज्यातील पहिलं ऍक्टिव्ह 3D तारांगण रत्नागिरीमध्ये होणार आहे आणि त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये चंद्राचा पृष्ठभाग, अंतराळातील ग्रह, तारे, लघुग्रह, आकाशगंगा याचंही दर्शन होणार आहे. तसंच आकाशातील लघुग्रहांच्या स्फोटाचा अनुभव सुद्धा घेता येणार आहे.